आपल्या अनोख्या अभिनय शैलीने मराठी हिंदी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारे अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. 2 दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रवींद्र हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्य बंधू होते. लक्ष्मीकांत यांच्यासोबत त्यांनी बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. वयाच्या 20व्या वर्षी नभोवाणीशी आणि 1965 काळात नाट्यसृष्टीशी रवींद्र यांची नाळ जोडली गेली. चंगू मंगू, धमाल बाबल्या गणप्याची, एक गाडी बाकी अनाडी, हात सुनबाईचा भाऊ, खतरनाक, अष्टरूप, जय वैभव लक्ष्मी माता, होऊन जाऊ दे, हमाल दे धमाल, थरथराट, धडाकेबाज, गम्मत जम्मत, झपाटलेला, भूताची शाळा अशा गाजलेल्या मराठी सिनेमांसोबतच त्यांनी सिंघमसारख्या सुपरहिट हिंदी सिनेमातही अभिनय केला आहे. 300+ मराठी चित्रपट आणि जवळपास 5 हिंदी चित्रपटातून त्यांनी काम केले आहे. 1995 व्यक्ती आणि वल्ली नाटकावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला. त्यानंतर 2011 ते कर्करोगाशी झुंजत होते. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.